यवतमाळ येथे वरिष्ठ शिक्षकाला डावलून मुख्याध्यापक पदावर कनिष्ठ शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली, तसेच वंदना शंभरकर यांना वरिष्ठ श्रेणीच्या लाभाची मान्यता अद्याप देण्यात आलेली नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता हे चर्चेत आलं आहे की एका वरिष्ठ शिक्षकाला डावलून कनिष्ठ शिक्षकाला मुख्याध्यापक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच वंदना ज्ञानेश्वर शंभरकर यांना वरिष्ठ श्रेणीच्या लाभाची मान्यता अद्याप देण्यात आलेली नाही, त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना समोर जावे लागत आहे. सेवेतील नियुक्त मुख्याध्यापक विजय महादेवराव बोरकर यांची अनेक प्रकरणी शिक्षण विभागात प्रलंबितच आहे. कर्मचाऱ्यावर होणाऱ्या अन्यायासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने न्यायाची मागणी केली आहे. त्याकरिता विदर्भ माध्यमिक शिक्षण संघाच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोरच आमरण उपोषण सुरू केलेले आहे. कर्मचाऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याची चेतावणी यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षण विभागाला दिली आहे. या उपोषणात कर्मचाऱ्यांसह विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतिक उपाध्यक्ष अरविंद देशमुख, जिल्हाध्यक्ष अशरफ खान, विजय खारोडे, मनोज जिरापुडे, अशोक आकुलवार, प्रभाकर उमाकांत राठोड, आनंद मेश्राम, पवन बंग, मनोज जिरापुरे, प्रदीप टोने, उमाकांत राठोड, दौलत गुगल, गजेंद्र काकडे, सुरेश कनाके यांच्यासह विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी व सर्व कर्मचारी या आंदोलनात सहभागी आहे. VKB न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर 4/5/2022 पासून आमरण उपोषण सुरू आहेत. अन्यायग्रस्त शिक्षकांची ही मागणी आहे की सेवाज्येष्ठता डावलून सेवा कनिष्ठ असलेल्या शिक्षकाला मुख्याध्यापक म्हणून विवेकानंद विद्यालय नेरळ येथे मान्यता दिलेली आहे. ही चुकीची मान्यता तात्काळ रद्द करावी, पात्र कर्मचाऱ्याला मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती द्यावी या मागणीसाठी श्याम बोडे उपोषणाला बसलेले आहेत. तसेच या ठिकाणी वंदना शंभरकर मॅडम सुद्धा उपोषणाला बसलेल्या, त्यांची मागणी अशी आहे की त्यांनासुद्धा सेवाज्येष्ठतेमध्ये डावललेलं आहे. सेवाज्येष्ठतेमध्ये दुसऱ्या नंबरवर असताना 5व्या नंबरच्या शिक्षकाला या ठिकाणी मुख्याध्यापक बनवलेले आहेत. तसेच अनेक दिवसापासून त्यांचा वरिष्ठ श्रेणीचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रलंबित असताना निकाली काढावा यासाठी या ठिकाणी त्या उपोषणाला बसलेले आहेत. तिसरे सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय गौरकर सेवानिवृत्त होऊन 4 महिने झाल्यानंतरसुद्धा त्यांचा GPFचा अंतिम प्रस्ताव अजूनही पाठवलेला नाहीत आणि अर्जित रजा रोखीकरणाचं बिल पाठवलेलं नाहीत. या ज्या समस्या सुटत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहतील. आजच आम्ही माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी यांची भेट घेतलेली आहे आणि नुकतंच आम्हाला त्यांनी चर्चेसाठी बोलावलेलं आहे. निश्चितच या समस्यावरती तोडगा निघेल. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.